आणि आता थेट जाऊयात बुलढाण्यात. तिथे सिंदखेड राजा इथे काल पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापैकी 24 मृतदेहांवरती बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्याची ही दृश्य आहेत. एका कुटुंबाकडे पुढच्या विधीसाठी मृतदेह सोपवण्यात आलाय. बुलढाण्यातल्या त्रिशरण चौकातल्या स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार पार पडत आहेत. स्मशानभूमीमध्ये जमलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केलाय. जिकडे तिकडे गर्दी. या सगळ्या 25 मृतांच्या नातेवाईकांची दिसते. त्यापैकी एका परिवारानं मृतदेह आपल्या ताब्यात घेतलेला आहे. बाकी 24 मृतदेहांवरती आज अंत्यसंस्कार होत आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय शोकाकुल वातावरणात या 24 जणांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. अतिशय कठीण हृदय द्रावक हा सगळा प्रसंग आहे सिद्धार्थ. निश्चितच अगदी मन हिलावून टाकणारं हे दृश्य आहे. कुंदके अश्रू आणि आक्रोश, आपल्या मयत झालेल्या नातेवाईकाच्या नावाने हंबरडा फोडणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथलं वातावरण जे पूर्णपणे सुन्न झालेलं आहे. आज सकाळी 8-8:30 वाजता अंत्यसंस्काराची वेळ होती. मात्र एक मृतदेह मुस्लिम समाजाचा असल्यामुळं त्या नातेवाईकांची आयडेंटिफिकेशन करून तो देण्यात आलेला आहे. आणि बाकीच्या 24 हिंदू पद्धतीनं ज्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार आहेत, ते मृतदेह आता या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण बघतोय कालपासूनच गिरीश महाजन हे पालकत्वाच्या भूमिकेत या ठिकाणी आहेत. सकाळी पासून ते सगळ्या पद्धतीची या ठिकाणी तयारी असेल किंवा कोणत्या नातेवाईकाला मृतदेह ताब्यात देणे किंवा सोबत देणे अशा पद्धतीची सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि आता आपण बघतोय की स्मशानात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे. 24 मृतदेहांचे त्यांचे नातेवाईक आहेत किंवा बुलढाण्याचे जे संवेदनशील नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी अखेरची या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आलेलं आपण बघतोय. आता एक एक मृतदेह चितेवर ठेवला जातोय आणि त्यावर सगळ्या पद्धतीची तयारी आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. आणि हिंदू पद्धतीने विधिवत अंत्यसंस्कार या ठिकाणी सामूहिकपणे करणार आहेत. या ठिकाणी जे आहे एकंदरीतच स्मशानभूमी आणि दहा देण्याची जी जागा आहे ती छोटीशी आहे, कारण बुलढाणा तसं फार मोठं शहर नाही. मात्र मिळेल त्या ठिकाणी जागा ओट्याच्या बाजूला सुद्धा, ओट्यावर आणि ओट्याच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी आपण बघतोय या ठिकाणी चिता रचण्यात आलेली आहे. ती जागा कमी पडते अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी. मात्र आता थोड्या वेळातच सगळे मृतदेह या ठिकाणी आल्यानंतर एकत्रित सामूहिकपणे त्यांना जे आहे या ठिकाणी अंत्यविधी दिली जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे, सगळ्यांचं पिंडदान एकदाच एका ठिकाणी करण्यात येणार. सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. अतिशय कठीण जात आहे हे सगळं बघायला सुद्धा, कारण एकाच वेळी 24 जणांवरती अंत्यसंस्कार केले जात आहेत सामूहिक पद्धतीनं बुलढाण्यात, ज्यांचा काल बस अपघातामध्ये मृत्यू झाला होता. येथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.